आज आपण बनवणार आहोत अळूचं फतफतं, म्हणजेच अळूची भाजी ही म्हणू शकता। यामध्ये आपण घेणार आहोत चणे आहेत एक वाटी, त्याचबरोबर तुमच्या आवडीनुसार अटिळा आणि मीठ टाकायचं आणि चांगले उकडून घ्यायचे। आणि हे आहेत अळूची पानं, धुवून स्वच्छ घेतलेली, त्याचे देठ वेगळे केले आहेत, सोलून घेतलेली आहेत। आता आपण हे बारीक चिरून घेऊ आणि ते बारीक चांगल्या प्रकारे चिरलेले आहेत। आता आपण चांगलं उकडून घेऊ। कोकम टाकतोय 3-4 आणि चांगलं उकडून ते शिजून देऊया। त्यामध्ये आपण एक मिरची टाकणार आहोत, वाटपासाठी एक कांदा त्यातला अर्धा बारीक उभा चिरलेला आहे, थोडा कांदा फोडणीसाठी आणि लसूण फोडणीसाठी आणि वाटपासाठी घेतलेली आहे। आता ही एक मिरची आहे ती बारीक चिरून आपण जे अळू शिजवतोय त्यामध्ये आपण त्याला त्यामध्ये शिजायला टाकणार आहोत। आता आपण एका तव्यामध्ये लोखंडी तव्यामध्ये तवा चांगला तापू देऊ आणि त्यामध्ये तेल टाकून खोबरं कांदा लसूण चांगलं भाजून घेऊ, त्याचं वाटण करून घेऊ। त्यासाठी प्रथम आधी अर्धा पळी तेल घेतलं आहे आपण, त्यामध्ये कांदा उभा चिरलेला टाकला आहे, पाचा लसणीच्या पाकळ्या टाकल्या आहेत आणि चांगल्या परतून घेऊ। हे लालसर होईपर्यंत आपण हे लसूण आणि कांदा चांगला परतून घेणार आहोत। आज चांगला लालसर होत आलेला आहे कांदा आणि लसूण। आता आपण यामध्ये ओलं खोबरं अर्धी वाटी कातलेलं होतं म्हणजेच खवलेलं होतं ते आपण आता भाजून घेऊ। चांगलं लालसर सोनेरी होईपर्यंत आपण हे खोबरं भाजणार आहोत। खोबरं आता चांगलं भाजत आलं आहे। अशा प्रकारे खोबरं खूप छान असं भाजलं गेलं आहे। एका साईडला आपण अळू जे शिजत ठेवलं होतं तेही चांगलं शिजत आहे, अजून त्याला थोडा वेळ चांगलं शिजू देऊ। आता हे खोबरं आहे ते आपण त्याचं वाटण करून घेणार आहोत। आता या वाटणामध्ये सुके मसाले 2 चमच मी घरगुती मसाला मालवणी घेतलेला आहे, त्यानंतर 1 चमच धना पावडर घेतलेली आहे, 1/2 चमच गरम मसाला आणि 1/2 चमच हळद। आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून मिक्सरला कोरडे, त्यानंतर थोडं पाणी टाकून असं आपण बारीक करून घेणार आहोत। तोपर्यंत अळू चांगलं शिजतंय। आता हे वाटण आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ते एकत्र असं छान असं मिळून येण्यासाठी चांगलं पुन्हा शिजवून घेणार आहोत। आता हे चांगलं असं शिजू देऊ 5-10 मिनटं। चांगलं एकत्र करून घेऊ आणि त्यामध्ये आपण मगाशी आपण या जे उकडलेले चणे आणि शेंगदाणा आणि हे अटिळे होते
ते चांगले शिजलेले आपण याच्यात एकत्र करणार आहोत आणि चांगले मिश्रण एकत्र एकजीव व्हायला पाहिजे, त्याने खूप छान अशी चव येते अळूला। आता मगाशी आपण त्याच्यामध्ये मीठ थोडं टाकलं होतं, आता पुन्हा चवीनुसार अंदाजे तुमच्या मीठ पुन्हा टाकून आपण चांगलं शिजवून घेऊ। एका साईडला एक पंती मातीची ती एका गॅसवरती फोडणीसाठी आपण ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण एक पळी चांगली पंती गरम झाल्यानंतर आपण एक पळी थोडं तेल टाकणार आहोत त्याच्यामध्ये। मंद गॅस करूनच आपल्याला तेलाला फोडणी द्यायची आहे, म्हणजे अळूला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी आपण अर्धा चिरलेला कांदा, लसूण आणि कढीपत्ता आणि थोडंसं हिंग असं एकत्र करून आपण याची फोडणी पंतीमध्ये देणार आहोत। आता ही चांगली फोडणी बनली आहे आणि ती आपण डायरेक्ट जे उकळ म्हणजे चांगलं शिजत आहे अळू त्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत। डायरेक्ट पंती सकट आपण ते आतमध्ये सोडणार आहोत आणि थोड्याच वेळाने आपण ते झाकणही बंद करून ते ठेवणार आहोत। थोड्या वेळाने आपण पुन्हा एकदा चेक करू। चांगल्या प्रकारे असं अळू शिजलेलं आहे, खूप सुवास येतो त्याचा छान असा आणि टेस्टला पण खूप छान लागतं। नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।